मैं आज सर्व शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला वंदन करायला विशाळगड किल्ल्यावर आले होते. विशाळगड किल्ला हा विशाल आहे. या विशाळगड किल्ल्याचं असाधारण महत्त्व आहे. या विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं आणि आपल्या राजधानीमधलं एक राजधानी ही विशाळगड होती. आणि अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे गलिच्छ पद्धतीने, हे कोणी खपून घेऊ शकत नाही. जे मद्यपान असेल, पत्त्याचा डाव रचून खेळत असतील, अनेक प्रकारे काही काही विचित्र प्रकार सगळं त्या किल्ल्यावर चालत असेल, तिथं कत्तलखाना इथं होता, आणि अशा ठिकाणी शिवभक्त निश्चितच तो आक्रोश त्यांच्याकडे अनेक वर्षापासून आहे आणि तो आज आक्रोश त्यांनी दाखवून दिला. पण थोड्या गोष्टी घडल्या मी मान्य करतो, पण मी त्या शिवभक्तांना पूर्ण दोषी असं म्हणू शकणार नाही. हे जर सरकारने निर्णय पूर्वीच घेतले असते, पूर्वीच दशकाच्या अगोदर घेतले असते, अनेक दशकाच्या अगोदर घेतले असते, तर हा विषयच आला नसता. मी आत्ता आलो, या 1.5 वर्षात मी विशाळगडसाठी लढतो आहे, पण हा लढा अनेक दशकापासून अनेक संघटनांनीसुद्धा उभा केलेला आहे. मी निमित्त नसतो आणि म्हणून तुम्हाला तो आक्रोश शिवभक्तांचा दिसला असेल. ठीक आहे, तर मी तर काय बोलणार ना. जर काय सरकारला वाटत असेल की कोणतरी गुन्हेगार आहे, तर पहिला गुन्हेगार मीच आहे. माझ्यावरच त्यांनी कारवाई करावी किंवा माझ्यावरच गुन्हा त्यांनी इम्प्लिमेंट करावे आणि मी आनंदाने स्वीकारेल. काही या ठिकाणी गजापूर परिसरामध्ये काही घरांचे नुकसान झालं, लोकांनी आरोप केले. माझ्या कानावर सुद्धा आलेले आहे. माझा प्रामुख्याने हेतू हाच होता की जे काही अतिक्रमण वर किल्ल्यावर आहे किंवा किल्ल्याच्या पायथ्याला आहे ते निघावं. पण हा आक्रोश जो निर्माण झाला हा होऊ नये माझी प्रामाणिक इच्छा होती पहिल्या दिवशीपासून. सरकारने हा निर्णय लवकरच घेतला असता तर हा विषय आला नसता. पण असो, आता जे झालं आहे ते झालं आहे. त्याच्यावर आपण काय, मी आणि काय त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा हे वातावरण दुरुस्त कसं करता येईल याच्याकडे सगळ्यांनी आपण लक्ष घालावं. आता आंदोलनानंतर सरकारकडून काय झालेलं आहे, काय उत्तर आलेलं आहे? तिथे नेट आणि नेट नसल्यामुळे मला प्रत्यक्ष तिथं जाऊन मुख्यमंत्र्यांशी बोलता आलं नाही, कारण का मी त्या एकदम डेंजरस पॉईंटवर उभा होतो. किल्ल्याचं रक्षण करत होतो मी आज. म्हणून जिल्हाधिकारी त्यांच्याशी बोलले जाऊन जिल्हाधिकारीनी त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अतिक्रमण तर आहेच, पण आज जर आपण निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आपल्या हातातनं बाहेर जाऊ शकते. आणि म्हणून मग मुख्यमंत्र्यांनासुद्धा तो निर्णय घ्यावा लागला, सरकारला निर्णय घ्यावा लागला. आता तो निर्णय त्यांनी अंमलात आणावा. उद्याच्या उद्यापासून कोणती खो घालायचा प्रयत्न करेल ते तुम्ही त्यांच्या मंदनीत म्हणजे अडकू नका. जो निर्णय तुम्ही घेतला आहे तो निर्णय ताबडतोब इम्प्लिमेंट करा. तुमचं शिवभक जसं आज कौतुक करतात तसं याच्या पुढे सुद्धा शिवभक तुमचं कौतुक करते. अजय क्या कहेंगे किले पे आज जिस हेतु गए थे उस हेतु को यश मिलता नजर आ रहे हैं? अतिक्रमण मुक्त होने के लिए छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करने के लिए सब शिवभक्त आज विशालगढ़ गए थे. शिवाजी महाराज के 4-5 राजधानी है. रायगढ़ है, राजगढ़ है, तमिलनाडु में जिंजी है, सतारा पन्नाला है, कोल्हापुर है. उस तरह विशाळगड भी राजधानी थी. पर जिस तरह का अतिक्रमण विशाळगड में हुआ था वो किसी शिवभक्त को अच्छा नहीं लगता था, वो आक्रोश था उनमें, इसलिए ये उठा हुआ था. और जिस पद्धत का अतिक्रमण है वो मैं मीडिया के सामने, हिंदी मीडिया के सामने मैं बोल भी नहीं सकता हूँ. इतना विकृत पद्धत से वो अतिक्रमण हुआ था
और सरकार ने आज निर्णय लिया है शुभक के आक्रोश देख के कि कल से ये सब अतिक्रमण मुक्त होने की प्रोसेस प्रक्रिया ये शुरू होगी। सरकार का मैं अभिनंदन करता हूँ, सरकार का मैं आभार भी व्यक्त करता हूँ, पर सरकार को मेरी मुख्यमंत्री को भी मेरी सूचना है कि आपको अनेक लोग ऐसे होंगे सरकार में कि जो आपको बात करेंगे ये निर्णय आप पीछे लेना चाहिए, तो ऐसा नहीं होना चाहिए, नहीं तो शिवभक्त का आक्रोश वो हमको फिर हो जाएगा तो वो अपने कैपेसिटी का भार होने वाला है। इसलिए सुबह से सिचुएशन बिगड़ी हुई थी, बहुत सारी हिंसा भी यहाँ पे होगी, इसकी जिम्मेदारी आप किसे कहेंगे? जब जिम्मेदारी तो मेरी है, एक तो आप जो गुनाह नोन करें वो मेरे ऊपर गुनाह नोन करिए, शिवभक्त के ऊपर नहीं करना चाहिए। एक तो प्रशासन की जवाबदारी थी, प्रशासन ने वो पार नहीं की ना, उनको मैंने 1.5 साल से मैं बात कर रहा हूँ कि आप निर्णय लेना चाहिए, ये 5-6 दिन में उनसे बात कर रहा हूँ कि आपको जो निर्णय आप बोला हम निर्णय लेने वाले, आप निर्णय आपने हमको टाइम भी नहीं दिया और आज जो निर्णय आपने लिया तो वो निर्णय 2 दिन पहले लिया था तो एक अलग मैसेज समाज के पास गया होगा। ठीक है।